बदलापूर प्रकरणात अनेक घडामोडी घडलेल्या आहेत आणि आता सर्वात महत्वाची घडामोड ती म्हणजे बदलापूर प्रकरणी फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले तर फरार आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहत आहेत का असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. बदलापूर प्रकरणी ही सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे बदलापूर प्रकरणी फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला या प्रकरणी आता खडे बोल सुनावलेले आहेत. त्याचबरोबर कोचक सवाल विचारलाय, फरार आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहत आहेत का असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारलेला आहे. अक्षय शिंदे हा त्यातला मुख्य आरोपी होता. पोलीस चकमकीत त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर या प्रकरणी सुनावणीही पार पडली होती आणि या सुनावणीत सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले होते, या कारवाईवर ताशेरे ओढले होते आणि पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात एक निर्णय दिलेला आहे. जामीन फेटाळण्यात आलेला आहे. जे फरार आरोपी आहेत त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा. डॅरिल, या संदर्भातला अधिक तपशील. प्रज्ञा, बदलापूर प्रकरणी फरार आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला जे आहे त्या आजच्या सुनावणी दरम्यान पुन्हा एकदा कडेबोल सुनावले आहेत. फरार आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहत आहेत का मुंबई उच्च न्यायालयाने असं राज्य सरकारला जो आहे तो प्रश्न विचारला आहे. पोलिसांनी याआधीही नीट काम केलं नाही, आताही ते करत नाहीये. तसा मुंबई उच्च न्यायालयाने खरबीत टिप्पणी जी आहे ते या आजच्या सुनावणी दरम्यान दिली आहे. त्या संदर्भात आता पुढील या प्रकरणाची जी सुनावणी आहे ती 23 ऑक्टोबरला पार पडणार आहे. बदलापूर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज जी आहे ते सुमोटो याचिका जी आहे ती दाखल देखील केली आहे. जी जी जी, धन्यवाद डॅरिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.